बघा आपली ही रताळ्याची खीर तयार झालेली आहे, तुम्ही पण नक्की करून पहा। नमस्कार मित्र मैत्रिणी, मी स्नेहा, स्नेहास किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मी पण मस्तच आहे। आज आपण बनवणार उपवासाची रताळ्याची अशी खीर, ती पण गुळापासून अशी हेल्दी वर्जन मध्ये। रोज खूप सारी लोक आपण ती साखरेपासून बनवतो, पण आज आपण बनवणार गुळापासून आणि हेल्दी अशी डिश बनवणार आहोत। तेही एकदम झटपट आणि 5 मिनिटात ही खीर बनते, त्याचे आपण पाहूया साहित्य। चला आता आपण साहित्य पाहूया। आपण आता हे रताळं घेतलंय एक वाटी। मी एक रताळा चांगला धुवून स्वच्छ करून त्याचा साल काढून त्याला किसून घेतलेला आहे। एक वाटी म्हणजे मी 250 ml दूध घेतलेलं आहे, वॉर्म वॉटर आहे, कोमट पाणी आहे। त्यानंतर हे गूळ घेतलेलं आहे पाव वाटी। त्यानंतर बदाम आणि काजू पिस्त्याचे मी काप घेतलेले आहे। त्यानंतर साजूक तूप घेतलं आणि वेलची पूड घेतली आहे। आधी आपण काय करणार आहोत, जे हे साजूक तूप आहे 1 tablespoon ते मी पॅन मध्ये टाकत आहे। हे बघा मी पॅन मध्ये टाकत आहे आणि छान असं वितळून घेणार आहोत आपण हे तूप। हे बघा असं छान असं वितळून घ्यायचं आणि त्यामध्ये मी हे सगळे काजू बदाम आणि पिस्त्याचे जे काप आहेत ते मी बारीक असे कापून घेतलेले आहेत ते मी त्यात टाकत आहे आणि थोडे फ्राय करून घेत आहे। तुम्ही ह्याच्यात काही ड्रायफ्रुट्स टाकू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता। हे बघा असे छान असे खरपूस भाजून घ्यायचे हे मस्तपैकी। त्यानंतर आता आपण काय टाकणार आहोत, आपण आपले रताळ्याचा किस टाकणार आहोत। हा रताळ्याचा किस पण छान असा 1-2 मिनिट चांगला परतून घ्यायचा तेल तुपावरती। बघा अशा पद्धतीने। हे बघा आपले हे 1-2 मिनिट परतून झालेलं आहे। बघा ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता आपण काय करणार आहोत, ह्या स्टेज मध्ये आपण जे पाव लिटर दूध घेतलं होतं कोमट असं, ते दूध आपण ह्याच्यात ओतायचं आणि ह्याच्यात छान मिक्स करून घ्यायचं। हे सगळं बारीक गॅसवरच मी करत आहे आणि हे सगळं मिक्स करून असं शिजू द्यायचं, असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने। आणि दुधामध्ये पूर्ण रताळा चांगलं शिजू द्यायचं 5 ते 6 मिनिट। हे असंच बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं। हे बघा 5 मिनिटं झालेली आहे आणि आपली खीर बघा मस्त अशी घट्ट झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, गॅस बंद करणार आहोत। जशी घट्ट होते तसा ह्याच्यामधला जो आपलं रताळं असतं त्या रताळ्यामधले बघा तुम्हाला एकदम ट्रान्सपरंट दिसेल, म्हणजे आपलं रताळाही खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे। ही साईन असते दूध आपलं घट्ट झाल्यानंतर आणि हे ट्रान्सपरंट झालं की आपली खीर तयार झालेली आहे। तर तुम्ही बोला ह्याच्यात तर हिने गूळ टाकलाच नाही किंवा साखर, जर तुम्ही साखर टाकणार असाल तर ह्या टायमाला तुम्ही साखर टाकली तरी चालेल। साखर पातळ होईल म्हणजे हे तुमची खीर थोडी पातळ होईल, मग तुम्ही थोडं आटवलात तरी चालेल। आणि गूळ आपण ह्याच्यामध्ये पूर्ण खीर मीडियम थंड झाल्यानंतर टाकणार आहोत, कारण का जर तुम्ही आत्ताच गूळ टाकला तर तुमची पूर्ण खीर फाटून जाईल। त्यामुळे गूळ टाकताना पूर्ण आपली जी खीर आहे ती मीडियम थंड झाली पाहिजे, एकदम गरम गरम नाही पाहिजे। आता आपण गॅस बंद करत आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकत आहोत आणि मिक्स करून घेत आहे मी। आणि हे मी थंड करायला ठेवत आहे। हे एकदम मीडियम थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत। हे बघा आपली मीडियम अशी थंड झालेली आहे, कोमट अशी झालेली आपली की तर मी हे खाली उतरवते। ह्यामध्ये मी हा पाववाटी गूळ ॲड करत आहे। छानपैकी ह्याच्यात गूळ मस्त मिक्स करून घ्यायचा। हे थोडंसं कोमट असं गरम असल्यामुळे त्या गरमीमध्ये हा गूळ छानपैकी मिक्स होऊन जातो, त्यामुळे ते टेन्शन नाही घ्यायचं, फक्त व्यवस्थित बारीक करून टाकायचं। तुम्ही जर एकदम किसून टाकलं तर ते पटकन बारीक मिक्स होऊन जाईल। हे बघा गूळ मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि आपली ही खीर छानपैकी झालेली आहे। आता मी ही सर्विंग बाउलमध्ये काढत आहे।
ही बघा आपली ही रताळ्याची खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कशी वाटली ते. कशी वाटली तुम्हाला हेल्दी व्हर्जन वाली रताळ्याची अशी खीर हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी अशा नवनवीन रेसिपी उपवासाच्या घेऊन येणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद.